अरे ते आमदार नाही हो तिकडे एसटीला आपण प्रेमाने लाल परी म्हणतो आणि सर्व सामान्यांच्या व विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांच्या आयुष्यात एसटी म्हणजे खरी लाल परीच आहे आणि हे कुणालाही नाकारता येणार नाही कारण जिथं कुठलंही वाहन जात नाही तिथं एसटी मात्र पोचते हा इतिहास आहे आणि म्हणून आपल्या एसटी महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी ड्रायव्हर कंडक्टर यांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की कधी न थकता न चुकता आणि त्या ठिकाणी अविश्रांतपणे या ठिकाणी काम करणारा हा एसटी कर्मचारी आहे. पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पंख आपल्याला लाभले आहेत त्यामुळे हीच एसटी कात टाकून नव्या युगामध्ये जोमाने वाटचाल करते आहे. आज बघितले आपण एसटी इथे त्याचं उद्घाटन केलं तिकडे दोन आहे समोर आणि एअर कंडिशन आहे गाडी वातानुकूलित गाडी आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल आहे दूर बीर काय येत नाही कळतो दूर गायब त्यामुळे प्रदूषण गायब प्रदूषण कमी होणार पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आणि म्हणून आज आपण ई बस सेवेचं लोकार्पण केलेलं आहे. आजपासून बोरवली ठाणे नाशिक मार्गावर या एसटीची ई बस ही जी सेवा आहे ती धावणार आहे. टप्प्याटप्प्याने राज्यभरामध्ये आपण या सेवा देण्याचा निर्धार केलेला आहे कारण एसी सेवा इलेक्ट्रिक व्हेकल सेवा केंद्र सरकारचं पण धोरण तेच आहे की केंद्र सरकार जे आपल्याला देतं ना वाहनं आता काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक कॉर्पोरेशन हा आपल्याला केंद्र सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांना महापालिकांना पैसे देणार आहे गाड्या देणार आहे काय त्यामुळे त्यांचीही मदत आपल्याला नक्की होती आहे. आणि एसी असली तरी सुद्धा ही मापक दरामध्ये एन्व्हायरमेंट फ्रेंडली सेवा आहे. पराग जैन एकदा बोलले माझ्याशी एकदा 5000 गाड्या आपण कर घेत असताना गाव खेड्यामध्ये जाणाऱ्या एसटी आपण विदाऊट एसी करू बरोबर ना आपली चर्चा झाली मीटिंग मध्ये पण मी काय म्हणालो मी बोललो शहरी भागातल्या लोकांनी एसीत फिरायचं आणि गावातल्या भागाने लोकांनी काय बिगर एसीत फिरायचं सगळ्या सेवा एसी मध्ये देऊन टाका. शेवटी आपलं सर्वसामान्यांच्या साठी असलेलं सरकार आहे आणि म्हणून चांगल्या सुविधा आपल्या